मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अदिती तटकरे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, पाहूया। दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल। नितीन गडकरी आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला। सहाव्यांदा नागपूर दक्षिण पश्चिमची जनता मला आशीर्वाद देईल, फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला, तर फडणवीसांना आशीर्वाद द्या अशी साद गडकरींनी जनतेला घातली। सहावी निवडणूक आहे, पण जनतेचा आशीर्वाद आणि आईचा आशीर्वाद दोन्ही माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे सहाव्या निवडणुकीतही मागच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये चांगला विजय मिळाला तसाच चांगला विजय मिळेल। शिंदेच्या शिवसेनेमधून उदय सामंतांनी उमेदवारी अर्ज भरला। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते। रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत निवडणुकीच्या रिंगणात आहे। श्रीवर्धन मतदारसंघातून अदिती तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीनं दिलेल्या संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया अर्ज दाखल केल्यानंतर अदिती तटकरे यांनी दिली। समोर कोण उमेदवार आहे यापेक्षा जास्ती आज आपल्या पक्षाने आणि महायुतीने जी आपल्याला संधी दिलेली आहे त्या संधीचं खरं तर सोनं करून अधिकाधिक मतदार बंधू भगिनींपर्यंत पोहोचणं यासाठी प्रयत्न करणार आहोत।